सरकार ने वेळोवेळी आमच्यासोबत चर्चा केल्या, आमच्यासोबत बैठका केल्या, परंतु सरकार ने आम्हाला आश्वासन दिले, सरकार ने आमची शुद्ध फसवणूक केलेली आहे। सोयाबीनला दरवाढ मिळत नाहीये, कापसाला दरवाढ मिळत नाहीये। 70-80% सोयाबीन कापूस शेतकऱ्यांच्या घरामध्ये आजही पडून आहे, परंतु सरकार चर्चा करायला तयार नाही। दुसऱ्या बाजूला पीक विम्याची रक्कम आम्हाला अजून पीक विमा कंपनीने दुसऱ्या टप्प्यात दिलेली नाहीये आणि नुकसान भरपाईचे पैसे येऊन पडले पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे ते पैसे पडत नाहीयेत। आम्हाला पीक विम्याची रक्कम ताबडतोब द्या, नुकसान भरपाईचे पैसे ताबडतोब द्या आणि सोयाबीन आणि कापसाला दरवाढ जळका 10 फेब्रुवारीपर्यंत हा निर्णय सरकारने घेतला नाही तर 11 फेब्रुवारीला आम्ही हजारो शेतकरी बुलढाण्याच्या कलेक्टर ऑफिसला येणार। एकतर आम्हाला आत्मदान करू द्या नाही तर पोलिसाच्या बंदुकीच्या गोळ्यांनी आम्हाला मारून टाका, आम्हाला शहीद करा, एकतर आमचं जगणं मान्य करा नाही तर आम्हाला मारून टाका, अशा पद्धतीची भूमिका आम्ही 11 फेब्रुवारीला घेणार आहे। एकतर हे आंदोलन बुलढाण्याच्या कलेक्टर ऑफिसला येऊ शकतं आणि हे आंदोलन AIC कंपनीच्या मुंबईच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या कार्यालयासमोर सुद्धा होऊ शकतं अशी आमची भूमिका आहे। 11 फेब्रुवारीपासून विदर्भ मराठवाड्यातला सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी